नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं किचन क्वीन प्रियंकामध्ये। आम्ही मध्ये गावाला गेलो होतो, खूप मजा आली। तिकडचा एक व्लॉगसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। आज मी तुमच्याबरोबर आणखीन एक रेसिपी शेअर करते आहे, ती म्हणजे चुलीवरती चिकन कसं बनवलं किंवा कसं बनवायचं, ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते आहे। खूप मस्त लागतं चुलीवरचं जेवण, तर काहीही बनवा टेस्टीच लागतं। चला तर आज आपण चिकन ग्रेव्ही बनवूया, जी गावाकडे बनवली जाते त्याप्रकारे। मी इथे साधारण 1.5 किलो इतकं चिकन घेतलं आहे, त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। पूर्ण पाणी त्याच्यामधलं काढून घ्यायचं आहे। पाहू शकता मी किती पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता साधारण 3 ते 4 चमचे इतकी धना पावडर, थोडंसं मीठ आपण मिक्स करून याला चांगलं चोळून घेणार आहोत। थोडीशी हळदही टाकायची आहे। सर्व खूप छानपणे असं त्याला लावून घ्यायचं आहे आणि 15 ते अर्धा तास याला बाजूला ठेवायचं आहे। चला, तोपर्यंत चूल पेटवून घेतली होती आम्ही। आता एक मोठं पातेलं घेतलं आहे मी। पाहू शकता कमीत कमी 3 ते 4 चमचे इतकं तेल घेतलं आहे। जिरी, मोहरी आणि कढीपत्ता आणि थोडासा क्रश केलेला लसूण याच्यामध्ये मी ॲड केला आहे। थोडंसं ते परतलं की एक कांदा, म्हणजे मोठा कांदा बारीक चिरून मी त्याच्यामध्ये परतायला टाकला आहे। ह्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। पाहू शकता किती छान असं परतत आहे। चुलीवरचं जेवण टेस्टी होतं आणि चवही वेगळी लागते। थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये मी ॲड केली आहे। एक टॉमॅटो बारीक चिरलेलं याच्यामध्ये ॲड करते आहे। टॉमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकता। चुलीवरती कुकिंग प्रोसेस थोडी फास्ट होते, कारण की सगळीकडनं त्याला कसं आहे समान आग लागते। आता चिकनही ॲड केलं आहे। थोडीशी हळद, लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे कुठलाही घरगुती मसाला। थोडीशी धना पावडर, कारण की आधी आपण चिकनला धना पावडर, मीठ, हळद लावलं होतं, तर आपल्या तुमच्या अंदाजाने याला हळद, तिखट, मीठ आणि धना पावडर ॲड करा। आता ह्याला चांगलं असं तेलावरतीच आपल्याला मस्त असं फ्राय करायचं आहे। चिकनला कधीसुद्धा लगेच पाणी ॲड करायचं नाही, छान असं त्याला मस्त फ्राय होऊ द्यायचं, मस्त असं परतू द्यायचं, तरच त्याचं जी टेस्ट आहे ती चांगली येते। आणि कसं असतं, चिकनला जितकं चांगलं आपण फ्राय करू तितकं स्वतःचं त्याच्या अंगचं जे पाणी असतं ते सुटतं त्याला, आणि चिकन आणखीन नरम शिजतं, छान शिजतं असं आहे। आता थोडंसं मीठ मला वाटत होतं की कमी आहे, म्हणून मी मीठही याच्यामध्ये ॲड करून दिलं आहे। छान फ्राय करायचं, बिलकुलही घाई करायची नाही। जितकं छान फ्राय होईल, जितकं चांगलं हे भाजून घेऊ तितकी चांगली चव उतरेल आपल्या जी ग्रेव्ही आहे चिकनची त्याच्यामध्ये। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं, पाहू शकता, आणि तेच त्याच्यामध्ये ॲड केलं आहे। साधारण 1 ग्लास इतकं पाणी असेल, तोपर्यंत चिकनलासुद्धा स्वतःचं जे पाणी होतं ते सुटलं होतं। आता 1 ते 1.5 लिटर इतकं पाणी मी अजून याच्यामध्ये ॲड करते आहे। ज्या चिकन म्हणजे ज्या पातेल्यामध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं होतं। साधारण 1 लिटर कमी पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे। आता ह्यालाही आपण असंच शिजून देणार आहोत, आणि चिकन शिजलं की मगच आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। मसाले म्हणजे जे काळं वाटण आपण घरगुती तयार करतो ते मी ॲक्च्युली आधी तयार करून ठेवलं होतं, तेच आता मी याच्यामध्ये शिजल्यानंतर ॲड करणार आहे। आता कसं आहे, लहान मुलं तिखट खात नाहीत, अशा वेळी तुम्ही हे जे मिठातलं चिकन असतं ते काढून ठेवू शकता। मीही एक पातेलं छोटं चिकनचा रस्सा साईडला काढून ठेवला आहे। आमच्याकडे ह्याला खलासनातलं म्हणतात, काही लोक पिवळं म्हणतात, काही लोक मिठातलं म्हणतात। आता मी याच्यामध्ये जो माझं काळं वाटण होतं ते आणि लाल तिखट आणि चिकन मसाला जो असतो त्याचे 2 पॅकेट मी याच्यामध्ये ॲड केले आहेत आणि थोडंसं लिंबू वरतून, आणि आता ह्याला असंच सोडून देणार आहे शिजण्यासाठी।
तुमच्याकडे जे मिठातलं चिकन असतं त्याला काय बोलतात किंवा तुम्ही त्याला काय म्हणता मला कॉमेंट करून नक्की सांगा. आता पाहू शकता थोड्या वेळानंतर 10 ते 15 मिनटं इतके झाल्यानंतर हे चिकन असं मस्त शिजलं आहे, मस्त त्याला तरी आली आहे आणि आमचा बेत झाडाखाली जेवायचं झालेलं आहे. मस्त वैरी वरती कैऱ्यांचं लटकले आहेत, कैरीच्या झाडाच्या खाली म्हणजेच आंब्याच्या झाडाखाली आम्ही जेवायचा बेत टाकला आहे. मस्त मिठातलं चिकन, काळा मसाल्यातलं चिकन, लिंबू, कांदा यासोबत आम्ही जेवायची तयारी चालू झाली आहे. झाडाखाली जेवते तू? काय जेवते? ताट कुठे आहे तुझं बाळा? ताट कुठे आहे पण तुझं? बघ इथे ताट आहे तुझं, बघ इथे ताट आहे, बघ भरलंय, बघ ताट. तर जेवून घे. काय ते फ्रेंड्स, गावचं वातावरण खूपच छान असतं. वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणं तर बनतं. तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवली आणि तुम्हाला गावाला जायला आवडतं का हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. आमचं व्लॉग आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत राहील.